दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर केवळ एक दिवस साजरा करून पर्यावरणाबद्दलची जागरूकता ठेवून चालणार नाही, तर या निमित्तानं कृतिशील काम करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय हे सर्वच जण मान्य करतात, पण पर्यावरणाच्या संतुलनासाठी आपण काय करू शकतो याचा फारसा विचार होत नाही. वृक्षारोपण करून पर्यावरणाचं रक्षण करता येतं यात शंकाच नाही. त्यामुळे झाडं लावणं, झाडं जगवणं आणि प्रदूषणाला आळा घालणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं माझं या पृथ्वीला काहीतरी देणं आहे इतकं जरी भान आलं आणि काय करावं आणि काय करू नये हे जरी ठरवलं तरी खूप आहे. आज जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? तर हवा, पाणी, जमीन, भूगर्भ, अवकाश अशा सर्वच स्तरांवर स्वच्छता ठेवून प्रदूषण रोखणं, प्राणवायूचं संवर्धन करणं, निसर्गातील जैवसाखळी कायम राहावी, वृक्षसंपदेचं जतन व्हावं इतकंच. कधी काळी या पृथ्वीवर माणूसही नव्हता. समुद्र, डोंगर, दऱ्या आणि प्रचंड प्रमाणात वृक्षराजी असं पृथ्वीचं स्वरूप होतं. हळूहळू पृथ्वीवर जीवसृष्टी आली, मानवाची उत्क्रांती झाली आणि पृथ्वीवर अनेक परिणाम आणि बदल होत गेले. विज्ञान आणि नवतंत्रज्ञान विकसित झालं आणि माणसाला दुधारी अस्त्र मिळालं. यांत्रिकीकरण वाढलं, झाडं कापू लागली, कारखान्यातून धूर ओकू लागला, रासायनिक खतांचा वापर वाढला. बघता बघता हिरवीगार जंगलं भुईसपाट झाली, पृथ्वीवरील वाळवंट वाढू लागलं, तर त्याचवेळी जागतिक तापमान वाढीचं संकट निर्माण झालं. त्यातून निसर्गाचं चक्रच बदललं आणि नवनवीन आजार सुद्धा निर्माण झाले. कधी प्रचंड पाऊस, तर कधी रखरखाठ दुष्काळ, कुठं असह्य उन्हाळा, तर कुठं बर्फ वितळण्याचा धोका, अशी विपरीत परिस्थिती जाणवू लागली. आणि मग माणसाला जाग आली, पर्यावरणाचं थोडंफार भान आलं. वृक्षतोड करून आपण ती कुऱ्हाड झाडांवर नव्हे तर मानवाच्या भवितव्यावर मारत आहोत याची जाणीव झाली. पृथ्वीला सुरक्षित ठेवणारं आवरण म्हणजे पर्यावरण, अशी साधी सोपी व्याख्या करता येईल. पण पर्यावरणाचा ऱ्हास झाला, होऊ लागलाय, ही वस्तुस्थिती आहे. माणसाचा हव्यास, या पृथ्वीचा मीच मालक, ही भावना पर्यावरणाला घातक ठरू लागलीय. आता कुठं थोडी जाग येऊ लागलीय, पण तरीही प्रत्येकानं पर्यावरण रक्षणाचं भान ठेवणं आवश्यक आहे. रोजच्या जगण्यात मी काय करू शकतो याचा विचार झाला पाहिजे. प्रत्येकानं स्वतःच्या प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावून ते जगवलं तरी पृथ्वीचा चेहरा मोहरा बदलेल. आपण वापरणाऱ्या गाडीची योग्यरित्या देखभाल दुरुस्ती करून गाडीतून जास्ती धूर बाहेर पडणार नाही याची काळजी घेता येईल. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर थांबवून जमिनीला सुरक्षित ठेवता येईल. कारखान्यांनी दूषित आणि रसायनयुक्त सांडपाणी विहिरी, तलाव किंवा नदीत मिसळणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या घरातील सांडपाणी किंवा मैलायुक्त पाणी थेट गटारीत जाणार नाही याची काळजी घेणं हे सुद्धा पर्यावरण संवर्धन आहे. ज्यादा कचरा निर्माण करणार नाही, कचऱ्याचे कोंडाळे पेटवणार नाही, कोणत्याही कारणास्तव डायरी जाळणार नाही हे सुद्धा पर्यावरण रक्षणाला हातभार लावणार असेल. पाणी वाया जाऊ देणार नाही, फटाके उडवून हवेचं प्रदूषण होऊ देणार नाही, कर्णकर्कश हॉर्न वाजवून किंवा डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणार नाही याची जाणीव असणं हे सुद्धा पर्यावरणासाठी हितावह आहे. रस्त्यावर किंवा कुठंही पचापच थुंकायचं, उघड्यावर शौचाला बसायचं, प्लॅस्टिकचा अतिरेकी वापर करायचा, अशा साध्या साध्या गोष्टीतूनही आपण पर्यावरण विरोधी काम करत असतो. सतत एसीचा वापर करून किंवा कार्बन डायऑक्साईड निर्माण होईल अशा कृतीतून आपणच पृथ्वीचं आरोग्य बिघडवत असतो. नाले मुजवायचे, जलस्रोत वळवायचे, झाडं तोडायची, इमारतींना काचेचं आवरण लावायचं, सिमेंटचे रस्ते बांधायचे, कॉन्क्रीटचं जंगल उभं करायचं, अशा अनेक गोष्टीतून आपण पर्यावरण विरोधी काम करत असतो. पर्यावरण आणि प्रदूषण यांच्यात एक सरळ नातं आहे. जेवढं प्रदूषण जास्त
तितकी पर्यावरणाची हानी जास्त. त्यामुळेच प्राणवायू असलेला ऑक्सिजन जपायचा, घातक वायू रोखायचे, जमिनीची धूप थांबवायची, पृथ्वीवरील झाडं टिकवायची आणि वाढवायची, हवा पाणी जमिनीचं प्रदूषण होऊ द्यायचं नाही, ही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची पावलं आहेत. मी एकटा काय करू शकतो असं न म्हणता मी माझ्यापासून पर्यावरण रक्षणासाठी सुरुवात करू शकतो एवढं जरी ठरवलं तरी जागतिक पर्यावरण दिन सार्थकी लागेल यात शंका नाही.